भाजपा क्षेत्रामध्ये जो आवाज बुलंद केला असे लाडके मान्यवर सन्माननीय शांतरामजी मोरे साहेब आपला पुनश्च एकदा भाजपा चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम। व त्यांच्या समवेत मांगटणे गावचे समाजसेवक आपण पाहू शकता सचिनजी पाटील व त्याचप्रमाणे सुरेशजी मुकणे यांना आपण पाहू शकता। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण जर पाहिलं तर अतिशय दमदार कामगिरी ही आपल्याला पाहायला मिळाली। त्यांचे सहकारी राजाजी सातवी यांना सुद्धा आपण पाहिलं। या मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक भगवा ध्वज लहरताना आपल्याला हा पाहायला मिळाला। वळूया मॅच कडे, सामन्याला सुरुवात होईल। पंच राजेंद्र पाटील सर आणि पंच विक्रम नाईक सर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। राजेजी मुकणे साहेब सदस्य समाज कल्याण समिती आपण पाहतात व तसेच सदस्य जिल्हा परिषद पालघर एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सामन्याला सुरुवात करायची आहे, वेळ न दवडता प्लीज आणि सज्ज होत आहेत समालोचन करण्याकरता। मी आमंत्रित करतोय यासिन साठे सरांना। हॅलो 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 कोल्हिवली संघाच्या संघनायकांनी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। दाजेत बॉलर्स नेम धन्यवाद रोहन रॉयल क्लब झिटके द्वारा आयोजित भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023 में एक बार तमाम अतिथिगणों का एवं दर्शकों का मैं यासिन साठे अपने साथी कमेंटेटर रोहन पाटिल और मोहनीश पाटिल के साथ हार्दिक स्वागत करता हूं। बड़ा ही रोमांचकारी मैच लेके हम आए हैं आपके सामने। पहली गेंद विवेक की राइट आर्म ऑफ विकेट हवा में उठा के मार दिया है। गेंद दो टिप्पा खाने के बाद सीधी चली जाएंगी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर चार रनों के लिए। शानदार तरीके से खाता खोला अपना अभी ने, फ्लाइटेड डिलीवरी थी, आगे निकले और पंच किया था सीधा लॉन्ग ऑन के बाहर। अच्छी शुरुआत यहाँ पे कैच के लिए। ये गेंद अभी अपनी जगह पे खड़े रह के कट करने का प्रयास किया, चूके बल्लेबाज पूरी तरह से विकेट कीपर ने कैधर कर लिया, रन बनने की कोई संभावना नहीं। अच्छा कमबैक करते हुए यहाँ पे अब विवेक पहली गेंद पे जरूर चौका खाया लेकिन दूसरी गेंद पे बीट किया अभी को आउटसाइड ऑफ स्टंप पूरी तरह से। अच्छा कमबैक चले विवेक अभी के लिए राइट आर्म ऑफ द विकेट फुटाई जरूरी हवा में उठा के मार दिया है। गेंद जा रही है लॉन्ग ऑन बॉडी के बाद दो टिप्पा खाने के बाद लॉन्ग ऑन बॉडी के बाद चार रनों के लिए।
तर मागचा जो सामना आपण पाहिला केसी शेलार आणि साईराज कोशिंबे या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता स्वप्नील, तर स्वप्नीलला विनंती आपण त्वरित मंचावरती यायचंय, जी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे ती देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. आणि जे शीतपेय आपण पाहतोय रमेश बाळा जाधव यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलंय. करने का प्रयास किया, गेंद जा रही है कवर के क्षेत्र में, दो फील्डर गेंद के पीछे भाग रहे हैं, दो रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने और दो रन पे संतुष्ट होना पड़ेगा. अपने मध्य उपस्थित है भिवंडी ग्रामीण चे कोहिनूर हिरे सन्मान्य आमदार शांताराम जी मोरे साहेब. निश्चित स्वप्निल करता हा कदाचित एक अतिशय गोड क्षण असावा. मी सन्मान्य शांताराम जी मोरे साहेब यांना विनंती करेन आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वप्निल याला देऊन सन्मानित करायचंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्निल पवार. भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे सन्मान्य आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना आपण लाईव्ह स्क्रीन वरती पाहू शकता. त्याचप्रमाणे शीतपेय आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राजेशजी मुकणे समाज कल्याण समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पालघर यांना मी विनंती करेन आपण ते शीतपेय देऊन स्वप्नीलला सन्मानित करायचं आहे. आज कुछ तुफानी करते है थम्स अप. अप्रतिम फटका चेंडू निघून जातोय बहारदार धमाकेदार अद्भुत अविश्वसनीय सुंदर चौकार. पावर प्ले का पूरा फायदा उठाने में सफल हुए यहाँ पे केस ग्रुप के सलामी बल्लेबाज. अभी चार शानदार क्लासिकल चौके उनके बल्ले से देखने मिले. दूसरी ओवर की पहली गेंद, जो दर्शक यहाँ देर से आए उन्हें पता था चलूं कि कोहली और केज ग्रुप के बीच में ये महत्वपूर्ण मैच. टॉस जीता था केज ग्रुप के कप्तान ने और प्रथम बल्लेबाजी करने का निर्णय लिया था. और क्या जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन किया अभी ने. जॉनी की एक गेंद और पूर कर दिया शानदार तरीके से डिपे को, बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लंबा चक्का. शानदार छक्का आता हुआ यहाँ पे, शॉर्ट गेंद की थी, बैकफुट पे गए थे और शानदार पूर्ण कर दिया था भूषण ने 6 रनों के लिए. और इन 6 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा केज ग्रुप का 24 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे. एक आक्रामक शुरुआत केज ग्रुप के दोनों सलामी बल्लेबाज द्वारा शुरुआत की थी. अभी ने पावर प्ले का भरपूर फायदा उठाया था और 4 करारे चौके लगाए थे. और वो कहते ना खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, उस तरह से आप भूषण ने भी रंग बदला और शानदार छक्का लगाया. इस गेंद को शानदार तरीके से ड्राइव किया है, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में फील्डर मौजूद है, 1 रन मिलेगा दोनों बल्लेबाजों को. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा केज ग्रुप का टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 25 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे. आक्रामक शुरुआत यहाँ पे दोनों बल्लेबाजों ने करा के दी है. एक बार फिर से अभी तैयार खेलने के लिए, 4 चौके पहले ही लगा चुके हैं, खतरनाक मूड में नजर आ रहे हैं. यहाँ पे कोहली उली के गेंदबाजों की धज्जियां उड़ा के रख दिए,
दोनों सलामी के बल्लेबाजों ने केज ग्रुप के चले जॉनी आगे आगे ड्राइव करने का प्रयास था। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन अपने फॉलो थ्रू में फील्ड कर लिया, रन बनने की किसी भी संभावना को समाप्त किया। स्कोर अभी भी रुका हुआ 25 रन। अगेन आगे निकले, फुटास बना के स्टैंड ड्राइव खेलना चाहते थे, अपने पैरों से रोका जॉनी ने, लेकिन मौका था दोनों बल्लेबाजों को दौड़ के अपना छोर बदल लेने का, तो एक रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। और इसे एक रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा केज ग्रुप का टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 26 रन बगैर किसी विकेट की नुकसान पे। एक बहुत बड़े पहाड़ जैसे लक्ष्य की ओर अग्रसर केज ग्रुप की टीम अभी तक किसी भी गेंदबाज को सफलता नहीं मिली कोलिवली के, हालांकि प्रयास कर रहे जोनी चले भूतन के लिए शानदार तरीके से पूर कर दिया, गेंद चली जाएंगी टीम मिड विकेट बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। दरम्यान आगमन झालेलं आहे ज्ञानेश्वर भाऊ पस्ते 9181 यांचं आगमन होतंय भाजपा चषक 2023 मध्ये। दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। ज्यांच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं जी स्पर्धा नेहमीच गाजली 9181 चषक, एक दमदार चषक आपण पाहिला भारतीय जनता पार्टी चषक, व त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पस्ते आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। त्यांच्या समवेत राजेश स्पोर्ट्स कांदळी या संघाचे सर्व सदस्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। डॅशिंग अँड हँडसम व्यक्तिमत्व आपण पाहतोय ज्ञानेश्वर भाऊ पस्ते। इन 4 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 36 रन। रतन आए गेंदबाजी का शॉट गेंद पुल करने का प्रयास किया था, मिडल नहीं कर पाए, शॉट फाइन लेके क्षेत्र में गेंद जा रही है, एक रन पूरा कर लिया, दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज। बहुत अच्छी रनिंग बिटवीन विकेट, अच्छी सूझबूझ, अच्छा तालमेल, अच्छी अंडरस्टैंडिंग दोनों बल्लेबाजों के बीच, पहुंच गए अपने घर पे सुरक्षित, 2 रन पूरे कर लिए। और 2 रनों की सहायता के साथ अब कैच का योग बढ़ता हुआ पहुंचा 38 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। मैं समझता हूं कि सलामी बल्लेबाजी की सब में बड़ी पार्टनरशिप होंगी इस टूर्नामेंट की। आप देख रहे हैं भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023, ये शानदार आयोजन, और इसका क्रेडिट जाता है रवि जाधव जी को, उप जिला अध्यक्ष ओबीसी सेल बीजेपी के। और यहां पे रन आउट होने कैच होने का मौका था, गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने, 2 रन पे संतुष्ट होना पड़ेगा। दरम्यान इरफान भाई सुसे यांचं आगमन झालेलं आहे, विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। भाजपा चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वळू आपण दरम्यान इरफान भाई सुसे यांचं आगमन होत आहे भाजपा चषक 2023 मध्ये, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। नाचन भाई सुसे, नासिर भाई सुसे यांचं सुद्धा आगमन होत आहे, त्यांच्या समवेत आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। तीसरे रन के प्रयास में आउट होते हुए भूषण,
वळूया आपण स्कोर बढ़ता हुआ पहुंचा आप 44 रन। रतन की इस ओवर की दो गेंदे और आना शेष। बहुत ही जबरदस्त और आक्रामक शुरुआत करते हुए केएस ग्रुप के दोनों सलामी के बल्लेबाजों ने एक अच्छी शुरुआत करा के दी है केएस ग्रुप को। जो दर्शक और अतिथिगण यहां पे देर से पहुंचे उन्हें मैं बताता चलूं कि कोलियोडी और केएस ग्रुप के बीच में महत्वपूर्ण मैच चल रहा है। टॉस जीता था केएस के कप्तान ने और प्रथम बल्लेबाजी करने का निर्णय लिया था और क्या शानदार शुरुआत की थी दोनों बल्लेबाजों ने। इस गेंद को उठा के मार दिया डीप एकॉर्ड स्कोर बोर्ड के मतलब छक्का। जबरदस्त बल्लेबाजी, एक और छक्का। इन 6 रनों की सहायता के साथ अभियोग बढ़ता हुआ पहुंचा 50 रन। जैसी गेंद बल्ले से टकराई जैसे उसके ऊपर 6 रन की मोहर लगी हुई थी। किसी भी फील्डर को अपनी जगह से हिलने तक का अवसर नहीं प्रदान किया। बहुत ही करारा शॉट 6 रन। और इन 6 रनों की सहायता के साथ अभियोग बढ़ता हुआ पहुंचा केएस ग्रुप का 50 रन। एक पहाड़ जैसे बड़े लक्ष्य की ओर बढ़ते हुए। धन्यवाद यासीन साठे सर। बोलिया एक मेगा सत्कार, एक स्वागत आणि सन्मानाकडे। आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब। माणसं इतिहास घडवतात आणि ती गेल्यानंतर इतिहास त्यांची नोंद घेतो। माणसं इतिहास घडवतात आणि ती गेल्यानंतर मात्र त्यांची इतिहास नोंद ठेवत असतो। पण इतिहासाला साक्षी ठेवून जे वर्तमानाचा विचार करतात आणि भविष्याचा वेध घेतात त्या व्यक्तीला शांतारामजी मोरे साहेब असं म्हणतात। त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय रवींद्र अरुण जाधव ओबीसी सेल उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण। मी विनंती करतोय सन्माननीय आमदार साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। तसेच दिनकरजी पाटील साहेब, डीएस काका पाटील व व्हीटी पाटील सर यांनाही विनंती करेन। प्रथमतः सन्माननीय आमदार साहेब यांना शॉल देण्याकरता मी दिनकरजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। माजी उपसरपंच व त्याचप्रमाणे महाराष्ट्राची गौरवशाली वैभवशाली परंपरा विठ्ठल रखुमाईची मूर्ती तुझे रूप चित्ती राहो असो मुखी तुझे नाव व डीएस काका पाटील यांच्या हस्ते आपण पाहिलं तर पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आमदार साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत जिल्हा परिषद सदस्य व समाज कल्याण समितीचे सदस्य राजेशजी मुकणे यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी दिनकरजी पाटील यांना विनंती करेन। माझे उपसरपंच ग्रामपंचायत जिडके यांचा स्वागत आणि सन्मान करावा। राजेश जी मुकणे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता माझे शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे सन्माननीय दिनकरजी पाटील साहेब यांच्या हस्ते। 57 इरफान भाई सुसे यांच्याकडून फलंदाजा करता पारितोषिक आले 500 रुपयाचा। मांगाटणे गावचे समाजसेवक सचिन पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी रवींद्र अरुण जाधव यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। यानंतर आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत ज्यांची मागच्याच आपण आठवड्यामध्ये स्पर्धा पाहिल्या निश्चितच लोकांकरता रात्री बेरात्री धावून जाणारं व्यक्तिमत्व 9181 ज्ञानेश्वर भाऊ पश्चे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मेगा सत्कार ज्ञानेश्वर भाऊ पश्चे भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो या स्पर्धेचे प्रणेते रवींद्र अरुण जाधव साहेब यांच्या हस्ते। अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला या मागच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळाली आणि मनाचा मोठेपणा काय आहे तो ज्ञानेश्वर भाऊ पस्ते यांच्याकडे बघितल्यावर कळतं। जिल्हा परिषद गटातील सदस्य खेळाडूंना खेळण्याची एक चांगली वाव चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि असं ज्ञानेश्वर भाऊ पस्ते आमच्यावरती प्रेम कायम राहू दे।
दरम्यान आपल्या मध्ये उपस्थित आहेत इरफान जी सुसे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी दिनकर जी पाटील माझी उपसरपंच ग्रामपंचायत झिडके यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा। विटी पाटील सर यांना विनंती करेन आपण सन्मान चिन्ह देऊन इरफान जी सुसे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करावा। षटकार करता पारितोषिक त्यांच्या वतीने आले खूप खूप धन्यवाद साहेब आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली। त्यानंतर आपल्या मध्ये उपस्थित आहेत नासिर जी सुसे यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। इरफान जी सुसे यांचे बंधू आपण पाहतोय नासिर जी सुसे। मी सन्माननीय डीएस काका पाटील यांना विनंती करेन आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा। नासिर जी सुसे इरफान जी सुसे यांचे बंधू आपण पाहतोय। मायाची शॉल पुष्पगुच्छ देऊन इथून मात्र मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे। नासिर जी सुसे यांना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीन वरती डीएस काका पाटील यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। ज्ञानेश्वर भाऊ पस्ते यांच्या खांद्याला खांदा लावणार व्यक्तिमत्व नव्हे तर त्यांचे सहकारी राज्य स्पोर्ट्स कांदळी संघाचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत। मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सर्वांनी ग्रुपमध्ये यायचं आहे हा सन्मान स्वीकारण्याकरता। राज्य स्पोर्ट्स एक उत्कृष्ट आयोजन उत्कृष्ट नियोजन सुधीर दादा व तसेच राजेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 9181 चषकी स्पर्धा पाहिली। मी नितीनजी घाटाळ व तसेच ज्ञानेश्वरजी पस्ते सॉरी ज्ञानेश्वर जाधव यांना विनंती करेन आपण या सर्व सहकाऱ्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर भाऊ पस्ते म्हटलं 9181 एक असं व्यक्तिमत्व आहे हे सर्व सहकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून रात्री बेरात्री कधीही आवाज द्या हे सहकारी नेहमीच उपस्थित असतात असत प्रेम आणि आपुलकी आमच्या पाठीशी राहू देत। धन्यवाद थँक्यू सो मच। याचप्रमाणे आपल्या मध्ये उपस्थित आहेत प्रल्हादजी तुळासे यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। दरम्यान आमदार साहेबांकडून इरफान भाई सुसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे फलंदाजा करता आलाय। प्रल्हादजी तुळासे साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी सन्माननीय मनीष जाधव यांना विनंती करेन आपण तुळासे मेजर यांचा स्वागत आणि सन्मान करावा। आणि असं म्हटलं जातं की गावाची प्रथम जबाबदारी जी आपण पाहतो पोलिसांपर्यंत सूचना पोहोचवण्याचं काम पोलीस पाटलांचं असतं आणि पोलीस पाटलांच्याच असते तुळासे मेजर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातो। तर लक्षात घ्या धावसंख्या झाले फलकावरती 86 धावा जिंकण्याकरता 87 धावांचं लक्ष सार्थक स्पोर्ट्स कोलिवली या संघाला 3 षटकामध्ये पूर्ण करायचंय। यानंतर होणारा सामना जय बजरंग पालकने आणि जय हनुमान भरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय। सोहेल आणि जुनेद हे दोन मान्यवर आपल्या मध्ये उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। जय बजरंग पालकने आणि जय हनुमान भरे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रथमतः आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय। जुनेद भाई आपण पाहत आहात मंचावरती व शैलेश जाधव यांना विनंती करेन आपण आपल्या मध्ये दुसरे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा। मायाची शॉल पुष्पगुच्छ देऊन इथून मात्र सन्मानित करावा। सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान झालेला आहे आणि निश्चितच वेळात वेळ काढून सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत। खऱ्या अर्थानं आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि या भाजपा चषक 2023 ची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार।
जेबी पालक ने संघाचे कॅप्टन जनमान भरे संघाचे कॅप्टन आपण नाणेफेके करता त्वरित यायचे जो आमचा नाणेफेकेचा कक्ष आहे जो टॉस का बॉस कक्ष आहे त्या कक्षामध्ये आपण यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन टॉस करता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे आपल्या मध्ये उपस्थित आहेत मी विनंती करतोय भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब आपल्या हस्ते नाणेफेक होत आहे पुढच्या सामन्याची तर आपण जो टॉस का बॉस नाणेफेकीचा कक्ष आहे या कक्षामध्ये यावं प्रथमतः मान्यवरांकडे मी नाणं सुपूर्द करण्यापूर्वी राजेजी मुकणे सुद्धा आपल्या समवेत जॉईन झालेले आहेत तर एका बाजूला आहे आम्ही झिडकेकर आणि एका बाजूला आहे रॉयल क्लब तर पालकने संघाचा कॉल आहे सन्माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते कॉल होत आहे आणि आम्ही झिडकेकर आलेलो आहे धन्यवाद आमदारजी साहेब तर निश्चितच आपण ही स्पर्धा पाहतोय भारतीय जनता पार्टी चषक 2023 साहेब आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि निश्चितच आपल्या तुमचं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत तर मी विनंती करतोय सन्मान्य आमदार साहेब शांतारामजी मोरे साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं भारतीय जनता पार्टी चषक 2023 याचे आयोजक रविभाऊ जाधव आणि त्यांचे सर्व या झिडके परिसरातील आवाज का झिडके परिसरातील हॅलो हॅलो झिडके परिसरातील सर्व हॅलो हॅलो झिडके परिसरातील सर्व त्यांचे चाहते आणि या परिसरातील आलेल्या सर्व क्रिकेट टीमचे या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि हॅलो आणि या ठिकाणी बऱ्याचशा टीम या ठिकाणी खेळून गेले असतील काही हरले काही जिंकले आज मला वाटतं फायनलचा शेवटचा दिवस आहे अतिशय सुंदर असा या ठिकाणी आयोजन रविभाऊ जाधव यांनी या ठिकाणी केलेला आहे क्रिकेट स्पर्धा आता मी 2-3 क्रिकेट स्पर्धा करत आलो आता खांबाळ्या खांबाळ्यावरून आता विलकोसला जायचं आहे म्हणजे आजचा दिवस संक्रांतीचा दिवस आणि आज फायनली आणि म्हणजे सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो कारण आजचा दिवस हा खरोखरच आपल्या पुढच्या म्हणजे इथून गर्मी चालू होते थंडीचे दिवस कमी होतात म्हणजे इथून दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते म्हणजे इथूनच आपल्या नवीन वर्षाला किंवा सणाला सुरुवात होते रवी जाधव या ठिकाणी खेळवलेल्या मॅची आम्ही आता हीच जी बी टीम खेळते ह्याच्यामधून जो बॅट्समन होता त्यांनी आमच्यासमोर लगातार 4 का 5 सिक्स मारले म्हणजे या परिसरातील जी मुलं आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून काही चॅलेंजलाही जाऊ शकतात काही आपल्या जो याच्या क्रिकेट काय मोठ्या स्पर्धा खेळवल्या जातात त्याचाही त्यांचा नंबर लागू शकतो आणि ह्याच्यामध्ये कसं आपला जो रोजचा व्यायाम आहे आता 40+ आमच्याकडं भरपूर मॅची खेळवल्या जातात 40 संपली की लगेच पुढे म्हणजे आपल्या शरीराची हालचाल हो म्हणून काय हल्ली या युगामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण फार वाढलेलं आहे म्हणजे सकाळी उठले 40+ वाले की ते मैदानात व्यायाम वगैरे करतात क्रिकेटच्या
माध्यमातून त्यांना तो व्यायाम मिळला खेळला मिळतो आणि त्यांची तंदुरुस्ती व्यवस्थित राहते. हा खेळ आहे, हा दोन्ही माध्यम आहेत. म्हणजे आपल्या गावाचाही नाव याच्यामध्ये मोठा होतो, पण काही क्रिकेट स्पर्धक काही हारतात, म्हणजे याच्यामध्ये कारण राग मारण्याचं काही आवश्यकता नाही. जो जिंकतो तो हारतो. आता ज्याने काही पहिली मॅच जिंकली असेल तर दुसऱ्याला हरलाही असेल. बऱ्याचशा टीम या ठिकाणी खेळून गेल्या असतील. आत्ता जे फायनलचे टीम आहे 777 ती कोणीही असू दे, त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडून रवी जाधव यांनी ज्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या त्यांना मी मनापासून त्यांचा आभार मानतो. आपल्या परिसरातील क्रिकेट स्पर्धकांना, कारण 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये सर्व क्रिकेट स्पर्धक कुठे त्यांना खेळण्याचा वाव मिळाला नाही, आणि आपण ही जागा त्यांना या माध्यमातून खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचंही मनापासून धन्यवाद आभार धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य आमदार साहेब, आपण अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केला. दरम्यान धन्यवाद. इथे शुभागमन होत आहे आदरणीय किशोरजी जाधव साहेब असतील, त्याचबरोबर मलंगजी शेख साहेब आहेत आणि निलेश जाधव गुरव, अगदी म्हणतो ना गरिबांचा कैवारी, यांचा देखील इथे शुभागमन झालं. यस वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब, आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. नाणेफेक जिंकलेली आहे भरे संघाने, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार अभिजित पाटील. जो संघ मागच्या वर्षी होता तोच कायम पाहायला मिळेल, तोच राहील. आणि संघाकडनं काय अपेक्षा आहेत? अपेक्षा राहतात, खात्री आहे. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? फारच खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टी चषकला ऑल द बेस्ट देतोय. खूप खूप धन्यवाद. तर जे बी पालक नाही संघ बरे संघ दोन हात करेल. नाणेफेक आपण हरलेले आहात, नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? निश्चितच आम्ही बॅटिंग स्वीकारली असती, जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करू आणि एक मैत्रीपूर्व लढत होईल आमची, कारण दोन्ही संघ आम्ही एकमेकांना चांगले परिचयाचे आहेत. अगदी बरोबर, निश्चितच एक मैत्रीपूर्ण लढत तुम्ही म्हणतायत, हरकत नाहीये. तर निश्चितच जास्त वेळ न घेता या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप मोठं आयोजन आहे आणि चांगली संधी आहे क्रिकेट रसिकांना पण आणि क्रिकेट खेळणाऱ्यांना पण, आणि याच्यातूनच चांगले चांगले प्लेयर उदयास येतात. आता चांगला क्रिकेट बघायला मिळतोच आपल्याला, बघूया आता पुढे. अजून आज फायनलचा दिवस आहे, आम्ही पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. तर जनमान भरे संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः स्वीकारले ते क्षेत्ररक्षण. इट्स ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. दरम्यान इथे आदरणीय निलेश दादा गुरव यांचा देखील इथे आगमन झालं, यस वेलकम. त्याचबरोबर इताडे गावचे गोड व्यक्तिमत्व जगनशेट पाटील, इताडे गावचे सरपंच प्रथम नागरिक यांचा देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर आदरणीय परशुरामजी पाटील साहेब, जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील इथे शुभागमन झालं. यस वेलकम 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 सर्व मान्यवरांचं पुनश्चा एकदा भारतीय जनता पार्टी चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती सर्व मान्यवर, अगदी कव्वाड गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय निलेश दादा गुरव साहेब असतील, त्यांच्या समवेत इताडे गावचे प्रथम नागरिक जगनशेठ पाटील साहेब आहेत. आमचे सर्व मान्यवर इथपर्यंत पोहोचलेत, सर्वांचा धन्यवाद. चला बोलतो मॅच कडे. गोलंदाज कपिल, हा चेंडू पहा, स्लोवर चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, आणि मग जर बघितला गेला तर धावसंख्या फळकावरती टार्गेट दिला गेलाय. बोलतो मॅच कडे. सत्याऐंशी धावांचं टार्गेट आहे आणि ते पार पाडण्यासाठी आपल्याला बॅटर्स पाहायला मिळतात. अक्रॉस दी हँड आडव्या पट्ट्याचा फटका चेंडूला अडवलं गेलाय आणि त्या दरम्यान जर बघितला गेला तर फेकी पर्यंत धावी कंप्लीट केली जाईल आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 87 चा पाठलाग करताना जाऊन पोहोचली गेली 7 आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे देखील फटका चांगला आहे,
वन बाउंस चेंडूला कलेक्ट केला गेलाय आणि बघ एकच जाऊ यस। आदरणीय विनोद जी पाटील साहेब आणि आदरणीय सतीश जी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं यस। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। विनंती करतोय की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। वेलकम 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 आपलं भारतीय जनता पार्टी चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कपिल पुढचा चेंडू या वेळेस पुन्हा एकदा मिस केला गेलाय। निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। दरम्यान सोंटागे गावचे आदरणीय राहुलजी भगत साहेब आणि चेतनजी शेलार साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय। त्यांना देखील मी विनंती करतोय की या व्यासपीठावर आपण देखील विराजमान व्हायचंय। वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। दरम्यान चेंडू मात्र निघून गेलाय, झेल पकडला गेलाय फलंदाज बाद। दरम्यान राहुल भगत यांचं आगमन होत आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भारतीय जनता पार्टी चषक 2023 मध्ये। दरम्यान विनोदजी मंगेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भारतीय जनता पार्टी चषक 2023 मध्ये। विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसन असतं व्हायचंय। सन्माननीय विनोदजी मंगेश पाटील चला बोलतो मॅच कडे। आपण पाहू शकाल फळकावरती धावसंख्या जोडल्या गेल्यात, आपल्या स्क्रीनवरती दाखवल्या जातात। त्या म्हणजेच पटलाक करत होते ते म्हणजे धावांचं 87 आणि मग 3 षटकाच्या समाप्तीनंतर अखेर 13 वरती थांबवलं गेलंय।